पुष्पा माळी चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे, ज्याचे नाव आहे सुंदर माझे घर। मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फोडे झुणका याची रेसिपी बघणार आहे। खूप स्वादिष्ट असा हा झुणका होतो, तसेच प्रवासाला नेण्यासाठी खूप छान अशी ही रेसिपी आहे। तसे दोन तीन दिवस जर आपण प्रवासाला गेलो तरीसुद्धा ते खराब होत नाही। चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही आपण खाऊ शकतो। चला तर आपण अशी ही सुंदर रेसिपी पाहूया। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम मी ना कढई ठेवलेली आहे, सगळ्यात प्रथम आपण कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे। ह्या रेसिपीला तेल खूप जास्त लागतं, कारण की पूर्ण पीठ हे तेलातच भाजायचं असतं। तेल गरम झालं की आपण त्यात जिरं मोहरी टाकणार आहे। खूप स्वादिष्ट असा हा झुणका होतो। शक्यतो हरभरा डाळ आणून दळलेलं पीठ असावं। चला तर आपलं तेल कढलेलं आहे, आपण मोहरी टाकून घेऊया व थोडं जिरं पण टाकून घेऊया त्यामध्ये। जिरं व मोहरी चांगली आपली फुललेली आहेत। आता भरपूर आलं लसणाची पेस्ट आपण टाकून घ्यायची आहे। थोडीशी कोथमीर पण मी त्यात घातलेली आहे, तसेच कढीपत्ता घातलेला आहे। आता एकजीव करून घ्यायचं आहे आपण तेलामध्ये। ते थोडे हळद टाकलेले आहे मी। तुमच्या चवीनुसार तुम्ही चटणी टाकायची आहे, तसेच तेलातच मीठ टाकायचे आहे। आता आपण त्यात बेसन पीठ टाकून घेणार आहे। बेसन पीठ टाकून घ्यायचं व तेलातच ते भाजून घ्यायचं आहे। मंद गॅसवर ते पीठ आपण तेलात भाजून घ्यायचं आहे। गॅस अजिबात मोठा करायचा नाही। थोडीशी कोथमीर मी बारीक चिरून घातलेली आहे। थोडीशी किंचित साखरही तुम्ही टाकू शकता। आपण त्याला चांगलं तेलात असं परतून घ्यायचं आहे। पीठ बघू शकता तुम्ही कसं फसफसत आहे ते तेलात टाकल्यामुळे। आपण त्याला एक 5-10 मिनटं आता झाकून ठेवायचं आहे व त्यानंतर थोडंसं पाणी हातावर घेऊन त्याच्यावर शिंपडायचं आहे। पाणी शिंपडायचं व पूर्ण पीठ ते आणि परत हलवून परत झाकून ठेवायचं आहे। अशा पद्धतीने ही प्रोसेस आपण 3-4 वेळा करायची आहे। या झुणक्याला थोडा वेळ लागतो, कारण पूर्ण असा मोकळा झुणका व्हायला तो वेळ लागतो। आणखीन एकदा आपण त्याच्यावर पाणी शिंपडायचं आहे व पूर्ण ते पीठ परत हलवून परत झाकून ठेवायचं आहे। अशा पद्धतीने 3-4 वेळा ती प्रोसेस आपण करायची आहे। ही प्रोसेस करताना पूर्ण बारीक गॅसवरच तो झुणका आपण तयार करायचा आहे। अजिबात कुठंही गॅस मोठा करायचा नाही, कारण गॅसची जर तुम्ही फ्लेम मोठी केला तर तो झुणका पूर्ण करपून जाणार। त्याचं कारण असं आहे की त्यात आपण पाणी घातलेलं नाही आहे। चला तर आपला झुणका आता तयार झालेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने खूप छान असा झुणका आपला तयार झालेला आहे। आता मी 2 भाकरी करून घेणार आहे झुणक्याबरोबर खायला। चला तर मी 2 भाकरी बनवून घेते। भाकरी बनवण्यासाठी मी उतवणी घेतलेली आहे पिठामध्ये व पीठ चांगला आपण मळून घ्यायचं आहे। भाकरी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे, त्यामुळे ते काय मी पूर्ण तुम्हाला कशी बनवायची काय बनवायची हे दाखवणार नाही आहे। फोडे झुणका करताना अजिबात गडबड करायची नाही, कारण की फोडे झुणक्याची जी प्रोसेस असते त्याला वेळ लागतो। पण प्रवासाला नेण्यासाठी खूप छान असा हा पदार्थ आहे। तुम्ही जर 4-5 दिवस गेला तरी पण तो खराब होत नाही। व भाकरीबरोबर, चपातीबरोबर आपण कशाबरोबरही तो खाऊ शकतो।
नेनो तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कमेंटद्वारे मला नक्की कळवा की आजची रेसिपी कशी वाटली ते. चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.